आपलं अष्टदिशा हा भाग चालू आहे. त्यातील आपण मागील भागात पूर्व दिशा, त्याचे शुभत्व, अशुभत्व, परिणाम, उपाय हे सगळं बघितले. आज आपण त्यातील दुसरी दिशा बघणार आहोत, आग्नेय दिशा. दक्षिण आणि पूर्व यामधली येणारी ही दिशा आग्नेय दिशा म्हणून ओळखली जाते. साऊथ ईस्ट या दिशेला आपण म्हणतो. ह्या दिशेला शुक्र ग्रहाचा अमल आहे व ही दिशा संपत्ती, धनधान्य, पती पत्नींमधील प्रेमसंबंधांची दिशा आहे. इथे धान्यलक्ष्मीचा वास आहे व इथे साक्षात अग्नी देवतेचा स्थापना झाली आहे. अग्निदेवतेच्या अधिपत्याखाली ही दिशा येते. मग यात ही दिशा जर बिघडली तर आपल्याला कोणते परिणाम दिसून येतात, यावर आपण कोणते उपाय केले पाहिजे व या दिशेस वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी असाव्या, हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. मी श्यामली गोरवाडकर तुमचं वास्तू टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, साधना, उपासना व मंत्र याची शास्त्रोक्त माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर दिली जाईल. तर ह्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. याने सगळ्यात पहिले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. ही दिशा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची आहे. इथे स्वयंपाकघर असणं अतिशय उत्तम, अतिशय शुभकारक मानलं जातं. मग याचं शास्त्रीय दृष्ट्या काय कारण आहे, तर पूर्वी दिशेत जी काही सकाळी सूर्याची किरणे येतात, ती जी किरणे आहेत ती आपल्या अन्नात जर उतरली तर आपल्याला आरोग्यदायी अन्न आपल्याला मिळतं. म्हणून ह्या पूर्व दिशेस, पूर्व दक्षिण म्हणजे आग्नेय दिशेस किचन असावे. किचन सुद्धा चालू शकते. त्याच्यानंतर इथे तुम्ही धान्य साठवण्याची खोली सुद्धा बनवू शकता. जर तुमच्याकडे कुत्रा, मांजर, पशु पक्षी असतील तर यांची जागा सुद्धा तुम्ही आग्नेय दिशेस घेऊ शकता. तसेच आपल्या घरातील, तुमचा बंगला असेल, जागा मोठी असेल तर आपल्या घरातील कार पार्किंगची जागा सुद्धा ही तुम्ही आग्नेय दिशेस घेऊ शकता. मग आता आग्नेय दिशा जर तुमची बिघडली तर तुम्ही काय करायचं आहे. आग्नेय दिशाच्या घराची बिघडते तिथे तुम्ही जास्तीत जास्त लाल व हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे. आग्नेय दिशा बिघडल्यास तिथे तुम्ही एक छानसं बांबू ट्री तुम्ही ठेवू शकतात. तिथे सतत 24 तास चालू राहील असा लाल कलरचा बल्ब तुम्ही लावा. त्याच्यानंतर हिरवीगार झाडे तुम्ही लावा. पैशाचं झाड असलेलं चित्र तुम्ही आग्नेय दिशेस जरूर लावून बघा. ह्या सगळ्या गोष्टी तिथली शुभकारक असतात व तिथली पॉझिटिव्ह एनर्जी शुभत्व वाढण्यास अधिक मदत करते. ह्या दिशेस वास्तुदोष निर्माण जर झाला असेल तर तुम्ही राईच्या तेलाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही ह्या दिशेस सकाळ संध्याकाळ जरूर लावावा. वास्तुशांती झाल्यावर आपण अग्नेयला आपण वास्तुपुरुषाची स्थापना करतो. मग या अग्नेय दिशेस दर अमावस्येला वास्तुपुरुषास, जर तुमचा वास्तुपुरुष आग्नेय दिशेस असेल तरच दर अमावस्येला इथे दही भाताचा नैवेद्य जरूर दाखवावा. याचा तुम्हाला निश्चितच फळ मिळते. व ते दाखवताना ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र पाठ जरूर करावा. कमीत कमी 11 वेळा तरी म्हणावा. याच्याने तुम्हाला तिथली एनर्जी वाढण्यास नक्कीच मदत. आपल्या घरातील आग्नेय दिशा बिघडली आहे किंवा आपल्या घरात वास्तुदोष आहे हे आपण कसे ओळखायचे. वरील जी कारणं आहेतच, पण त्याचबरोबर घरातील स्त्रियांचे किंवा घरातील लहान मुलांचे बारीक सारीक गोष्टीवरनं आरोग्य हे बिघडते. त्याच्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये हवे तसं आपल्याला यश मिळत नाही. पैसा अधिक प्रमाणात गुंतला जातो. आपले खर्च वाढतात. आता आरोग्यात बिघाड झाल्यामुळे दवाखान्यातील खर्च तुमचे वाढतील व पैसा हा टिकत नाही. यांसारखे दोष तुम्हाला जर तुमची आग्नेय दिशा बिघडली तर दिसून येतात.
मग अशा वेळी वरील मी जे काही आत्ता उपाय सांगितले ते तर करायचेच आहेत, पण यालाच आपण थोडी अजून अध्यात्माची जोड दिली तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे रिझल्ट्स मिळू शकतात. तर दर पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी, प्रतिपदेला महालक्ष्मी अष्टकाचा 11 वेळा पाठ अवश्य करावा आणि काय परिणाम मिळता हे तुम्हीच मला सांगाल. अतिशय शुभकारक असते, अतिशय शुभ फळ तुम्हाला मिळेल. तिथली ऊर्जा वाढवण्यास व तिथले अशुभत्व नष्ट करण्यास हा अतिशय प्रभावी तोडगा आहे. तसेच वर्षभरातून एकदा लघुरुद्राचा व सुक्ताचा, श्री सुक्ताचा हवनात्मक पाठ आपल्या वास्तूत जरूर करावा, याच्याने शुभत्व निर्माण होते. आपल्या वास्तूचे जर प्रवेशद्वार अग्नेय दिशेस असेल तर काय करावे? दर मंगळवारी, शुक्रवारी आपल्या वास्तूचा जो काही उंबरठा आहे त्याला हळदीचे लेपण जरूर करावे. वास्तूच्या उंबरठ्याला नमस्कार जरूर करावा व रोज छोटीशी का होईना दारात रांगोळी जरूर काढावी. फार सुंदर अनुभव तुम्हाला दिसून येतील व याच्याने वास्तुदोष कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. करून बघा, अतिशय छोटा उपाय आहे आणि बिनखर्चाचा व फळ जास्त देणारा प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. अग्नेय दिशा जर आपली बिघडली असेल तर अग्नेय दिशेस नमस्कार जरूर करावा, याच्याने आपली जी दिशा बिघडली आहे ती दिशा सुधारण्यास नक्कीच मदत होते. तिथे आपल्याला पॉझिटिव्ह वेव्स आपल्याला जाणवू लागतात. कसे, हा वास्तुशास्त्र हा विषय खूप मोठा आहे, आपण याचं जेवढं करू तेवढं कमी आहे. पण या छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा आपण आपल्या वास्तूतील ऊर्जेचे बॅलन्सिंग करू शकतो. करून पहा आणि अनुभव घ्या, आणि अनुभव आल्यास कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. कळावे लोभ असावा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.